पंछी नदियाँ पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके। गाणं म्हणण्याचं कारण की सध्या भारतासह जगभरात सीमा सचिन यांची प्रेमकहाणी दिवसेंदिवस चर्चेचा विषय बनलाय। पाकिस्तानला एकाही सचिन तेंडुलकरने घाम पडला होता, तर आता एका सचिन नावाच्या मुलाने पाकिस्तानला दमछा करून सोडलाय। पाकिस्तानातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने आता राष्ट्रपतीकडे दया याचिका दाखल केली आहे। मी सचिन सोबत लग्न केलं असून माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे, त्यामुळे मला मी भारताची सून आहे, मी हिंदू धर्म स्वीकारलाय, त्यामुळे मला भारताचं नागरिकत्व देण्यात यावं, अशी मागणी सीमा हैदरने दयाचिकेद्वारे केली आहे। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासारख्या विदेशी नागरिक भारतात राहू शकतात, मग मी का नाही, असा सवाल देखील सीमा हैदरने तिच्या वकिलामार्फत केला आहे। सीमा हैदरने शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल केला। यामध्ये तिला तिच्या 4 मुलं आणि पती सचिन सीमा यांच्यासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर आमचे लोकप्रधानचे पत्रकार अल्ताफ शेख यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधलाय। या संवादामधून चर्चेमधून मजेदार प्रतिक्रियाही समोर आली आहे, तर काय म्हणतायत सोलापूरचे नागरिक तुम्हीच पहा। जय हिंद। लोकप्रधान न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या एक चर्चेचा विषय बनला आहे, तो चर्चेचा विषय म्हणजे सीमा हैदर, जी सीमा हैदर पाकिस्तानी नागरिक आहे असं स्वतःला मानून घेत आहे। सीमा हैदर ही सौदी अरेबियातून नेपाळच्या काठमांडू शहरामधून भारत देशामध्ये एंट्री झाली, तेही सचिन वाणी यांच्या प्रेमसंबंधामुळेच भारतात आली असं ती म्हणत आहे। ती भारतात येऊन हिंदू धर्म ही सुद्धा आपणात हिंदू धर्मात आली आणि हिंदू धर्म स्वीकारून आपल्या 4 मुलांना देखील हिंदू धर्म स्वीकारून घेतली। त्याचबरोबर सीमा हैदरचं म्हणणं आहे, मी आत्ता भारताची सून आहे आणि मला येथेच राहण्याची विनंती ही त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे। एवढंच काय, तर सीमा हैदरला घेऊन भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येतात। त्याच प्रतिक्रियाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांची ही काय प्रतिक्रिया आहे ही जाणून घेण्यासाठी लोकप्रधान स्पेशल रिपोर्ट म्हणून सोलापूर वासियांसमोर थेट भेट घेणार आहे। दादा, काय मत आहे, मागील अनेक दिवसापासून सीमा हैदर हा वाद सध्या फोफावत आहे, काय वाटतं तुला, खरोखरच सीमा हैदर याला भारताची सून म्हणून स्वीकारून घ्यावं की पाकिस्तानला पाठवून द्यावं, काय वाटतं, काय अपेक्षा? माझं म्हणणं आहे तर त्यांना आपण सून म्हणून स्वीकारून घ्यावं, कारण जर आपण त्यांना जर परत त्या देशात पाठवलं, त्या देशातले टेररिस्ट आणि तिथली राज्य सरकार चालणारे त्यांना सुरक्षित ठेवणार नाही, कसं ना कसं करून त्यांची हत्या तर करण्यात येणार। आणि आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे, पाकिस्तानामध्ये परत गेलं तर हत्याकांड तर परत होऊ शकत नाही। आणि असं बघता तर त्यांचं दोघांचं प्रेम खरंच असणार, कारण की सीमा यांनी एवढं लांबचा प्रवास करून आला, म्हणलं बघा की दुबई टू नेपाळ सोबत 4 पोरं, प्रवास असं सुखाचा जरी जाऊ शकत नाही किंवा असं सेफ्टीत राहू शकत नाही, आणि वरनं 4 पासपोर्ट। आणि बघायला गेलं आपलं भारत सरकारचं कर्तव्य आहे त्यांचं, बघायला म्हणलं कसं चेकिंग करणं की त्यांचा टेरिस्ट सोबत संबंध आहे का नाही, त्यासाठी त्यांची चौकशी। या पार्श्वभूमीवर ATS ने 16 तास सीमा हैदर आणि सचिन वाणी यांची ही चौकशी केली आहे। चौकशी अंती जास्तीत जास्त म्हणजे सीमा हैदर ही घुसपैठी आहे, घुसखोरी आहे, आणि त्याचबरोबर त्याच्याकडे डुप्लिकेट पासपोर्ट, डुप्लिकेट आधार कार्ड हेही आढळून आले आहेत। ह्याबद्दल नेमकं आपल्याला पण काय माहिती येत नाही, तरी इन्फॉर्मेशनच्या हेतूने मला जेवढं सोशल मीडियाच्या ह्याच्यावरनं कळालंय त्या हेतूने मी सांगतो की तिने टेरिस्टशी संबंध काय नसणार, तिने खरं जर समीरशी प्रेम असेल त्यासाठीच आले, त्या हेतू करार का तिने आले असेल असं माझं। दादा, काय म्हणणं आहे तुझं, खरोखरच सीमा हैदर ही प्रेमासाठीच आली किंवा काही खुफिया एजन्सीच्या मार्फत आपल्या भारतातील काही गुप्तचर यंत्रणाला हलविण्यासाठीच आली, काय वाटतं तुला? मला वाटतं की सीमा हैदर ही टेररिस्ट आहे, कारण की नकली पासपोर्ट व आणि नकली सामान तिच्याकडनं बरामद झालं आहे। आणि मी सोशल मीडियावरनं असं पण कळविण्यात आहे की 7 मोबाईल तिच्याकडे सापडले आहेत, आणि तिचा भाऊ पण तिकडच्या पाकिस्तानी ह्याच्या खुफिया एजंट आहे। मग मला असं वाटतं की ती एक टेररिस्ट आहे, तिला परत पाठवून द्यायला पाहिजे पाकिस्तानमध्ये। एकंदरीत आपण पाहिलं असेल कशा प्रकारे सोलापूर शहर वाशिममध्ये संभ्रम अशा प्रकारचं सध्या एक चर्चा निघत आहे। आपण अजून काही नागरिकांशी जाणून घ्या, दादा तुला सीमा हैदरचं प्रकरण माहिती आहे का? नाही माहित। ओके, त्याला माहिती आहे बघा। मॅडम, सीमा हैदर विषयी
आपली प्रतिक्रिया? मॅडम, सध्या एक वादाच्या भवरात अडकलेली सीमा हैदर जी पाकिस्तानमधून आपल्या चार मुलांसह भारतामध्ये आली आहे, प्रेमापोटी भारतात आली असं ती म्हणत आहे, खरोखर सीमा हैदरला भारतात सून म्हणून नांदवायला पाहिजे की पाकिस्तानमध्ये पाठवायला पाहिजे, काय मत आहे तुमचं? नाही माहितच नाही मला विषय काय माहित नव्हता. विषय तुम्हाला माहिती आहे? सीमा हैदरचा विषय तुम्हाला माहित नाहीये? फक्त भारतच नव्हे तर जगभरामध्ये सीमा हैदरचं प्रकरण गाजत आहे, आपल्याला माहिती आहे मॅडम काय? ऐकलेलं आहे म्हणजे, फक्त की पाकिस्तान मधनं एक लेडीज आलेली आहे त्यांच्या मुलांना वगैरे घेऊन. पण तुमचं मत काय आहे, शेवटी सीमा हैदर याला भारतात सून म्हणून नांदवायला पाहिजे का? नाही वाटत मला तसं. नाही वाटत का? तसं काय रिझन काय? मला मला मूळ हे वाटतच नाहीये त्यांनी पाकिस्तान मधनं आलेत किंवा काय, असं मला त्यावर विश्वास नाहीये. आपण अजून काही सोलापूर शहर वासियांकडून ही प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे, कुठल्याही देशाचा असो व्यक्ती आणि कुठल्याही भागातून असो प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे. पण सीमा हैदरचं असं येत आहे की तिचा संबंध आयसीसचा आहे. जर तिचा संबंध आयसीसचा असेल तर तिला घटनेमध्ये आपल्या घटनेमध्ये ऍक्ट आहेत, त्या ऍक्टनुसार तिच्यावर कारवाई होईल. जर तिचा संबंध आयसीसी नसेल तर तिला तिच्या देशात पाठवून द्यावे. म्हणजे एकंदरीत सीमा हैदर ही आपल्या प्रेमासाठी भारतात आली असंही म्हणत आहे ती? तर प्रेम सगळं आंधळा असतं, प्रेमचं काय नसतं. आधी तिचं लग्न झालेलं आहे, तिला चार मुलं बाळ आहे, ते तिच्या पतीसोबत राहावं. आणि तिचा संबंध आयसीसी नसेल तर तिला तिच्या देशाला पाठवून द्यावे, पाकिस्तानला. एकंदरीत या आपल्या दादांचं असं म्हणणं आहे की प्रेम हा आंधळा असतोय, आधीचे चार मुलं नवरा असून देखील आंधळी झालेली सीमा हैदर ही भारतात आली, असंच ना दादा? होय असंच. दादा काय म्हणणं तुम्ही? भाऊ साहेबांसारखं कसं आहे, प्रेम आंधळा असतं, पण ते कसं आहे कुठल्याही पबजी मध्ये खेळून असं कोणत्या व्यक्तीवर प्रेम होत नाही. इथं भारतात आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपल्या समोरसमोर असलेले एक आपल्या रिलेशनशिपमध्ये जे असतात ना पोरं, ते शिस्त नसतात आपल्या रिलेशनशिपमध्ये, त्यांना त्यांच्यावर विश्वास नसते. ह्याला कसं काय याच्यावर विश्वास आला आणि ह्याचं काय पाकिस्तानमध्ये भारतात आली? म्हणजे हे प्रेम नव्हे काहीतरी कुठेतरी झोल आहे. हा झोल असं वाटतं मला आपलं. पण त्याचं कसं आहे, त्याचं लग्न झालं ना तिकडं, तिथं त्यांचं मुळं आहेत, बाळ आहेत, तिकडे त्यांचं लक्ष द्यावी तिकडे जाऊन. हिला आपलं ते सगळं सोडून इकडे येऊन ते सगळं चुकीचं होते ना. पण ह्याचं काय कसं आहे, त्याचं काय नसेल तिकडं, त्याचं काय तर असं लग्न वगैरे झालं नसेल तर ते वेगळं गोष्ट आहे. पण तिथं सगळं चार पाच मुलं आहेत, तिकडे लक्ष द्यावं ना, इकडं काय आहे त्यांना परत पाठवलं पाहिजे, रितसर त्यांनी परवानगी घेऊन आली पाहिजे. एकंदरीत हा प्रेम प्रकरण आहे असं खरंच वाटतं? ते त्यांचा भाग आहे शेवटी. पण त्यांना यायचं असेल, त्यांच्या बरोबर राहायचं असेल तर रितसर त्यांनी त्यांचं पासपोर्ट वगैरे बनवून त्यांच्या त्या पद्धतीनं यावं, बाकी काय. आता सध्या सीमा हैदर प्रकरण घेऊन ग्रह खाता देखील आक्रमाची भूमिका घेणार अशी ही माहिती आहे, तर ग्रह खाता आणि ATS अधिकारी काय निर्णय घेतील, काय वाटतं तुम्हाला यावर? नाही सर, मी काय सांगू शकत नाही. म्हणजे एकंदरीत सीमा हैदरला सध्या तरी तुर्तास पाकिस्तानला पाठवावं अशीच अपेक्षा. हो सर, धन्यवाद. सध्या जे सीमा हैदरचं जे प्रकरण प्रेम प्रकरण चालू आहे, सीमा हैदर पाकिस्तानमधून सौदीला गेली, सौदीतून भारतामध्ये कशाप्रकारे घुसखोरी केली हे तर आपण पाहिलं असेल, बघितलं असेल. खरोखरच हा प्रेम प्रकरण वाढतोय का तुम्हाला? नाही सर, मी काय सांगू शकत नाही त्या बाबतीत. पण आत येण्याचा रस्ता जे होता ते चुकीचा होता. दादा काय वाटतं तुला, सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवावं की भारतात ठेवून घ्यावं? चालतंय, ते लॉयल असेल तर ठेवून घ्यावं ना. जर ती निघाली काय तुझ्या मध्ये फॉल्ट तर पाठवून द्या. जर ती चांगली निघाली खरं साधी सुधे आपल्यासारखं साधं माणूस बाई निघाली तर जाऊ दे तिला, म्हणजे राहू दे. म्हणजे एकंदरीत सीमा हा प्रेमासाठी भारतात आली तर त्याला भारतात ठेवून घ्यायला काहीच हरकत नाही. तर कोण आणि सीमाचा काय प्रकरण आहे हे देखील माहीत नाही. सीमा हैदर भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये क्वचित वेळेतच फेमस झालेली सीमा हैदर आपल्या प्रेमापोटी पाकिस्तानातून सौदीला गेली, सौदीमधून नोएडाला आली, तेथून ग्रेटर नोएडामध्ये सचिन सोबत त्याच्या घरी राहत आहे आणि त्याला गुप्तचर यंत्रणा देखील त्याचबरोबर ATSने देखील 16 तासाच्या चौकशीनंतर सीमा हैदर जवळ पासपोर्ट आधार कार्ड ही सगळे जप्त करून आता अंतिम निर्णयावर आली आहे.